माझी खात्री आहे माझ्या आईची अशीच इच्छा असणार की थांबायचं नाही, चालत राहायचं. आणि एखादी स्त्री जेव्हा दुसऱ्या स्त्रीच्या पाठीशी उभी राहते तेव्हा काय घडू शकतं हे अनेकदा दिसलंय आणि तसंच दिसणार आहे पुन्हा एकदा गुलाबी या सिनेमातून. पण अशी एखादी खंबीर स्त्री जेव्हा आयुष्यातून निघून जाते तेव्हा काय? असंच काहीसं घडलं मृणाल कुलकर्णी यांच्या बाबतीत. नुकतंच त्यांच्या आईचं निधन झालं. आणि त्यानंतर त्या पहिल्यांदाच दिसल्या त्या त्यांच्या आगामी स्त्री प्रधान गुलाबी या सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला. आणि पुढे त्यांच्या आईबद्दल व्यक्त होताना त्या भावुक झाल्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. अगदी मनापासून बोलायचं तर आज मी इथे याचं धाडस केलं. मला सगळ्यांना माहिती आहे की माझ्या घरी एक दुर्दैवी घटना, पण माझी खात्री आहे माझ्या आईची अशीच इच्छा असणार थांबायचं नाही, चालत राहायचं. आणि आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज आणि ड्युटीज या मनपूर्वक त्यांनी पार पाडायच्या. त्यामुळे हा सिनेमा एका स्त्रीकडून दुसरीसाठी असं सुद्धा त्या म्हणताना दिसल्या. आणि म्हणून गुलाबी हा सिनेमा खास ठरतो. आपल्या आईला गमावल्यानंतर पहिल्यांदाच जेव्हा पब्लिक अपिअरन्स त्यांनी दिलं त्यांनी आईला श्रद्धांजली तर वाहिलीच, पण हा सिनेमा खास आहे. माझ्या आईला कायम आवडेल की मी काम करत राहावं असंच त्यांचं मत होतं आणि म्हणून त्यांनी इथे हजेरी लावली. या सिनेमात मृणाल कुलकर्णी, श्रुती मराठे आणि अश्विनी भावे यांच्या मुख्य भूमिका आहेत. आणि या तिघींच्याही अतिशय सुंदर आणि तितक्याच खंबीर भूमिका पाहायला मिळणार आहे. त्यांची मैत्री, त्यांच्या आयुष्यातील असलेल्या विविध चटा आणि ह्या तिघीही स्त्रियांच्या आपापल्या आयुष्यातील वेगवेगळे प्रॉब्लेम्स हे सगळं हाताळताना तिघी एकत्र येत पुढे काय घडते तो म्हणजे गुलाबी. गुलाबीच्या शूटिंगचे किस्से, शॉपिंगचे किस्से आणि तिघींची मैत्री याबद्दल दोघीही व्यक्त होताना दिसल्या. अश्विनी भावे काही कारणास्तव या सगळ्या समारंभाला येऊ शकल्या नाहीत. श्रुती मराठे आणि मृणाल कुलकर्णी यांनी मात्र धम्माल गप्पा मारलेल्या आहेत. त्या गप्पांचा एक पूर्ण व्हिडिओ आपण शेअर केलेला आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर, तो नक्की बघा. आम्हाला फॉलो सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि कमेंट करून नक्की सांगा की काय पाहायला आवडेल. बेल आयकन नक्की क्लिक करा कारण आमच्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला त्यामुळे लगेच मिळेल. व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद. अगदी मनापासून बोलायचं तर आज मी इथे याचं धाडस केलंय. मला सगळ्यांना माहिती आहे की माझ्या घरी एक दुर्दैवी घटना घडली, पण माझी खात्री आहे माझ्या आईची अशीच इच्छा असणार की थांबायचं नाही, चालत राहायचं. आणि आपल्या रिस्पॉन्सिबिलिटीज आणि ड्युटीज या मनपूर्वक त्यांनी पार पाडायच्या. त्यामुळे गुलाबी ही बायकांची, बायकांसाठीची नाही खरं तर पुरुषांसाठीची फिल्म आहे. त्या फिल्मला खूप खूप प्रेम देईल याची मला 100% गॅरंटी आहे. संपूर्ण टीमला मनापासून अभिनंदन तुमचं आणि शुभेच्छा. लेट्स रॉक.